बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या मतदारसंघांपैकी एक आहे सध्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडेंनी अजितदादांना साथ दिली त्यामुळे यंदाच्या विधानसभेत धनंजय मुंडेंचा पानिपत करण्यासाठी शरद पवार हे तगडी फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी ओबीसी ध्रुवीकरण हा एकमेव पर्याय असल्याने शरद पवार मुंडे यांच्या विरोधात ओबीसी उमेदवार देतील अशा चर्चा चालू आहेत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीला धनंजय मुंडे यांचे एकेकाळी सहकारी असलेले बजरंग सोनमणे यांना बाजूला काढून उमेदवारी दिली आणि जिंकूनही आणलं आता विधानसभेतही पवार यांच्याकडूनच असाच एखादा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे धनंजय मुंडेंनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावूनही मराठा ओबीसी सामाजिक संघर्षामुळे लोकसभेला त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला तो पराभव दस्तूर खुद्द धनंजय मुंडे यांच्या भयंकर जिवारी लागला आहे ते नेहमी बोलून देखील दाखवतात तर त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंडे आणि त्यांचे समर्थक सज्ज झाले माझा कितीही अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरी मी धनंजय आहे चक्रव्यू भेदणार आणि जिंकणार सुद्धा असा एल्गार पुकारत विरोधकांना आव्हान दिलाय त्यामुळे धनंजय मुंडे, त्या मुंडे पुन्हा एकदा मैदान मारणार का मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार मतदारसंघातलं निहाय समीकरण राजकीय आणि सामाजिक गणित काय असणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूया नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील परळी तालुका आणि आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाट नांदूर या महसूल मंडळांचा समावेश होतो हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली अस्तित्वात आला त्यापूर्वी त्याचा बहुतांश भाग रेणापूर विधानसभा मतदारसंघात मोडत असे आता यालाच परळी विधानसभा नाव देण्यात आलंय या मतदारसंघात मुंडे आणि कमळ हे एक समीकरण बदल होतं यंदाही मुंडे मैदानात असतील पण घड्याळ या चिन्हावर तर भाजप त्यांना पाठिंबा देईल 2009 दोन हजार नऊ साली गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्याने परळी विधानसभेचे नेतृत्व त्यांची लेख पंकजा मुंडे यांनी केली दोन टर्म आमदार राहिल्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना मिळालेलं मताधिक्य होत एक लाख बावीस हजार एकशे चौदा पंकजा मुंडे यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेरा एवढी मतं मिळाली होती नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात राज्यात राजकीय उलथा पालत झाली बहीण भाऊ एकत्र आले माजी मंत्री पंकजा मुंडे विधान परिषदेवर आमदार झाले आणि आता धनंजय मुंडे महायुतीचे उमेदवार म्हणून मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत छोट्या समाजातून आलेल्या मुंडे यांना आपण राजकारणात मोठी संधी देऊनही पक्ष फुटल्यानंतर मुंडेंनी गद्दारी केली असा आरोप पवारांनी केल्यानंतर पवार आणि मुंडे यांच्यामध्ये शाब्दिक वार पलटवार बघायला मिळाले आणि तेव्हापासूनच शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आलेले आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी पवारांकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत पवार मजबूत मोर्चे बांधणी करत असल्याचं दिसून येत आहे तर यापूर्वीच धनंजय मुंडेंनी आपल्या मतदारसंघातून लोकसभेला पंकजा मुंडे यांना तब्बल पंच्याहत्तर हजार मतांची आघाडी देत आपली मतदारसंघावरील मजबूत पकड असल्याचं दाखवून दिलाय मतदारसंघातील मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे मी निवडणूक सहज जिंकेल असा विश्वास मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केलाय आता बघूया धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार कोणाला मैदानात उतरवू शकतात तर येत्या निवडणुकीत मराठा ओबीसी असा सामाजिक संघर्ष देखील बघायला मिळणार असल्यानं मतांचं जातीय ध्रुवीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न शरद पवार करणार यात शंकाच नाही त्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी ते करत आहेत लोकसभेच्या विधानसभेला धनंजय मुंडे विरुद्ध बबन गीते असा सामना रंगेल असं वाटत होतं पण परळीतील एका गोळीबार प्रकरणात नाव समोर आल्यानं नंतर ते कुठे सक्रिय दिसले नाही त्यानंतर पवारांसोबतचे जुने सहकारी सुधामती गुट्टे आणि त्यांचा मुलगा सुनील गुट्टे ही नावं समोर आली उमेदवारीसाठी ते इच्छुक असून मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघात प्रचार करत आहेत पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जाणारे राजाभाऊ फड यांना नुकताच शरद पवारांनी पक्षात प्रवेश दिलाय त्यानंतर तेही मतदारसंघात ते राजेसाहेब देशमुख भगवान सेनेचे कराड हेही इच्छुक आहेत माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार संजय दौंड यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित केली आहे त्यापूर्वी ते मुंबईत शरद पवार यांच्याशी भेटून आले होते अशी चर्चा आहे पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक दोन दिवस वाट बघू आणि नंतर निर्णय घेऊ असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत संजय दौंड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे या सर्व इच्छुकांपैकी देशमुख सोडले तर इतर सर्वजण ओबीसी वंजारी समाजातून येतात त्यामुळेच आपण ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झालो तर धनंजय मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाला शह देऊ शकतो असा पवारांचा डाव असल्याने एका नावावर ते शिक्कामोर्तब करू शकतात संख्या ही तीन लाख चाळीस हजार असून त्यात परळी शहर अंदाजे पंच्याऐंशी हजार परळी ग्रामीण दीड लाख आंबेजोगाई ग्रामीण एक लाख मतदारसंख्या आहे यात जातनिहाय मतदार बघायचे झाल्यास एक लाख मतदार त्यानंतर वंजारी ऐंशी हजार मुस्लिम चाळीस हजार दलित मतदार तीस हजार धनगर वीस हजार लिंगायत वीस हजार मारवाडी दहा हजार बंजारा वीस हजार ब्राह्मण सहा हजार जैन दोन हजार ही आकडेवारी संभाव्य असू शकते आणि हे लक्षात घेणे यासाठी गरजेचे आहे कारण परळीची निवडणूक यंदा विकासाच्या मुद्द्यावर न होता त्याला सामाजिक संघर्षाची किनार असणार आहे या निवडणुकीत जरांगे इफेक्ट देखील महत्वाचा असणार आहे वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या उमेदवाराचे मताधिक्य कोणाला अडचण ठरणार हे येणाऱ्या काळातच ठरे परळी विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मिळालेली आघाडी पाहता सध्या तरी धनंजय मुंडेंच पारड जड मानलं जात आहे तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो खरंच धनंजय मुंडे यांचा अभिमन्यू होणार की नावातच धनंजय असल्यानं मुंडे चक्रव्यू भेदून दणदणीत विजय मिळवणार आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद